बेलची झुंज खोपोली पोलिसांची धडक कारवाई 34 जणांना बेड्या 72 लाखांचा मुद्देमाल जप्त खोपोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या तेज फार्महाऊस मध्ये कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांना मिळाली होती खोपोलीतील गगनगिरी परिसरात असलेल्या तेज फार्महाऊस येथे पोलिसांनी छापा टाकला असता कोंबड्यांच्या पायांना धारदार हत्यार लावून आपसात झुंज लावून त्यावर पैसे लावून जुगार खेळताना दिसून आले. या प्रकरणी 34 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईमध्ये आरोपींकडून 4,31,195 शिरोख रक्कम 18,700 रुपयांची अवैध दारू 66,90,000 रुपये किमतीची 24 वाहने तर 76 फायटर कोंबड्या असा एकूण 71,78,195 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. काल रात्री खोपोलीमध्ये तेज फार्महाऊसवरती रेड करण्यात आली आणि त्यामध्ये तिथं असं दिसलं की जे लोक जमा झालेले होते ते लोक कोंबड्यांना झुंजवत होते, त्यावर सट्टा लावत होते. त्या ठिकाणी 34 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती दारू त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 24 वाहनं जी आहेत त्या जप्त करण्यात आलेली आहेत आणि त्या ठिकाणाहून 76 फायटर कोंबड्या ज्या आहेत त्या पण जप्त करण्यात आलेल्या आहेत. या कोंबड्या ज्या आहेत या झुंजीसाठी वापरल्या जातात आणि बाहेरून मागवल्या जातात. यामध्ये जे आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये प्राण्यांना निर्दयतेने वागवणारा कायदा, जुगार कायदा आणि दारूबंदी कायदा यातील ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहोत. एकूण साधारणतः 71,78,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे. जे कोंबडे आम्ही ताब्यात घेतलेले आहे ते पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीनं त्यांच्या आम्ही मेडिकल एक्झामिनेशन करून त्यांना सुरक्षित ठिकाणी आम्ही ठेवण्यासाठी जी पुढची कारवाई आहे ती करत आहोत. ही जी कारवाई आहे ही स्थानिक SDPO श्री शुक्लासाहेब आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी केलेली आहे. यामध्ये आणि जे फार्महाऊस आहे तर ते फार्महाऊस तेज फार्महाऊस याची आम्ही अधिक माहिती घेत आहोत की त्या ठिकाणी ते जाणीवपूर्वक या कारणासाठी देण्यात आलेलं होतं का याची आम्ही माहिती घेत आहोत. पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संजय शुक्ला, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी दक्षिण भारतीय हॉटेल व्यावसायिक असल्याची माहिती समोर आली आहे. खोपोली पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2629-6912-72-77-48-54.